नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ण विचार म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊया तत्पूर्वी मराठी भाषेची थोरवी याबद्दल थोडीशी माहिती घेऊया मनात उद्भवणारे विचार व भावना ज्या साधनाद्वारे आपण व्यक्त करतो ते साधन म्हणजे भाषा होय भाषा हा शब्द भाष या धातूपासून निर्माण झाला व्याकरणामध्ये भाषा या शब्दाची व्याख्या म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन अशी करण्यात आलेली आहे किंवा विचार प्रकटीकरणाचे साधन अशीही करण्यात आलेली आहे आपण आपल्या मनातील भाव किंवा विचार दोन प्रकारातून व्यक्त करतो हावभावद्वारे किंवा बोलून दाखवतो भाषेचे नैसर्गिक व कृत्रिम असे दोन प्रकार पडतात जर बोलताना आवाजाचा स्वर जरी चढला तरी सुद्धा आपल्या रागाची भावना व्यक्त करता येते याला नैसर्गिक भाषा असे म्हणतात राग आला तर डोळे व चेहरा लाल होतो चेहऱ्यावरील हावभाव बदलतात यावरून समोरील व्यक्तीला आपल्याला राग आल्याची जाणीव होते मनातील विचार व्यक्त करण्याची दुसरी पद्धत म्हणजे जे विचार आपण बोलून किंवा लिहून व्यक्त करतो याला कृत्रिम भाषा असे म्हणावे नैसर्गिक भाषा नैसर्गिक भाषा म्हणजे आपल्या मनातील भाव किंवा के विचार केवळ चेहऱ्यावरील हावभावाद्वारे दुसऱ्यास कळविणी होय कृत्रिम भाषा कृत्रिम भाषा म्हणजे मनातील भाव किंवा विचार बोलून किंवा लिहून व्यक्त करणे यातही पुन्हा दोन प्रकार आपल्याला पाडावे लागतील बोली भाषा म्हणजे जी भाषा केवळ बोलली जाते लिखित भाषा म्हणजे जी भाषा बोलली किंवा लिहिली जाते आता प्रश्न असा उभा राहतो भाषा आणि व्याकरण यांचा संबंध काय असावा विचार इतरांना कळविणे व इतरांचे विचार स्वतः समजावून घेणे यात भाषेची महत्वपूर्ण भूमिका आहे आपले विचार इतरांना कळावे याकरता ज्या भाषेत आपले विचार मांडतो ती भाषा योग्य पद्धतीने बोलली किंवा लिहिली गेली पाहिजे तर ती शुद्ध ठरते व विचारांची देवाणघेवाण होते भाषा योग्य रीतीने बोलल्या किंवा लिहिल्या जाव्यात याकरिता काही नियम ठरवण्यात आले आहे याच नियमांना व्याकरण असे म्हणावे व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र व्याकरणाचा अभ्यास करताना वर्ण विचार शब्द विचार व वाक्य विचार या बाबी महत्वाच्या ठरतात याची प्रारंभ याची सुरुवात वर्ण विचारापासून आपल्याला करावी लागते कोणतीही भाषा जन्मासोबतच एक निश्चित स्वरूपाची रचना घेऊन येते ही भाषा सर्वसामान्य स्वरूपाची असल्यामुळे एक भाषा बोलणाऱ्यामध्ये वाचणाऱ्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये चटकन संवाद साधला जातो भाषा ही मनातील विचार व्यक्त करण्याचे साधन आहे भाषा कोणत्या प्रकारे बोलली जावी आणि लिहिली जावी या संबंधीचे नियम प्रत्येक भाषेसाठी वेगवेगळे असतात त्या नियमानाचं व्याकरण असे म्हणावे भाषेचा जन्म विकास आणि प्रसार हा भाषेच्या नियमाना धरूनच होत असतो या नियमांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला व्याकरणशास्त्र असे म्हणावे पहिल्या प्रथम लिपीपासून आपण पाहूया लिपी कशात म्हणा मराठी भाषा लिहिण्याकरिता लिपीची गरज असते लिपी या शब्दाची निर्मिती लिप या धातूपासून झालेली आहे लिप म्हणजे लिंपणे किंवा सारवणे लिंपताना जे चिन्ह तयार केले जाते त्याला लिपी असे म्हणतात आपल्या तोंडामधून निघणारे ध्वनी किंवा बोललेले शब्द चिन्हाने व्यक्त करणे म्हणजे लिहिणे होय हे शब्द ज्या चिन्हाने लिहिले जातात त्या चिन्हाला लिपी असे म्हणतात लिपीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणावे अक्षर याचा अर्थ नष्ट न होणे अ अधिक्षर बरोबर अक्षर देवनागरी लिपी ही आर्यांची लिपी आहे आरे लोक स्वतःला देव देवमानेत व ते नगरात राहत असत यामुळे या, या लिपीला देवनागरी लिपी असे नाव पडले असावे देवनागरी लिपी इतर सर्व लिपीपेक्षा आदर्श लिपी मानली जाते देवनागरी लिपीमध्ये दे लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे काही काळानंतर मराठी भाषेच्या अक्षरे मोडून लिहिण्याची पद्धत प्रचारात आली होती त्या लिपीला मोडी लिपी असे नाव पडलेले आहे आपण पाहतो की संत तुकारामाचे अभंग याच लिपीमध्ये लिहिलेले आपल्याला आढळतील वर्ण म्हणजे काय तोंडावाटी बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनीला आवाजाला वर्ण असे म्हणावे बोलताना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून ज्या सांकेतिक खुणाने आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला ध्वनी चिन्ह किंवा अक्षर्या असे म्हणावे मराठी भाषेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत या वर्णांचे प्रकार स्वर स्वरादी आणि व्यंजने असे पडतात स्वर म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार इतर कोणत्याही वा वाणिंद्रियांचे सहाय्य न घेता म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना स्वर असे म्हणावे व्यंजन ज्या वर्णांचा उच्चार करताना वाणिंद्रियाने स्पर्श करावा लागतो जे वर्ण अपूर्ण उच्चाराचे असून त्यांचा पूर्ण उच्चार करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना व्यंजन किंवा स्वरांत असेही म्हणावे पुन्हा व्यंजनाचे काही प्रकार आपल्याला पाहावे लागतील कठोर व्यंजन जे वर्ण उच्चारायला कठीण असतात त्यांना कठोर वर्ण असे म्हणावे प्रत्येक वर्गातील पहिले दोन वर्ण क ख च छ ट ठ त थ प फ आणि श स हे होत मृदू वर्ण जे वर्ण उच्चारायला सोपे नाजूक असतात त्याला मृदु वर्ण म्हणावे ही होती माहिती वर्णाबद्दलची वर्ण विचारामध्ये एकूण वर्ण अठ्ठेचाळीस आहेत पैकी स्वर आहेत बारा स्वरादी आहेत दोन आणि व्यंजने आहेत चौतीस हा भाग लक्षपूर्वक ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये स्वर अ आ ते ओ औ आणि स्वरादी अम आहा व्यंजने क ख ते ह पर्यंत संयुक्त स्वर ए ऐ ओ औ संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ ह्रस्वस्वर ई उ दीर्घस्वर आ ई ए ऐ ओ औ सजातीय स्वर अ आ ई व उ विजातीय स्वर अ इ आ उ अ ए ए ए रु अनुनासिके य परसवर्ण अनुस्वाराऐवजी अनुस्वारापुढे पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्णातील पंचमवर्णाने शब्द लिहिणे उदाहरणार्थ कंठ संत अशा प्रकारे या वर्णांच्या विभागणीमध्ये आपल्याला हे फरक जाणवतो मित्रांनो हे होते वर्णविचार यातल्या काही महत्त्वपूर्ण मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून हा भाग लक्षात ठेवा म्हणजे विचारलेल्या प्रश्नावर आपल्याला सहज उत्तरे देता येतील धन्यवाद माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका